हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण करणार आहोत चिकूशे। त्याच्यासाठी इथे दोन चिकू घेतलेत, सालासकट घेतलेत मी ते आणि धुवून घेतले स्वच्छ। पावडर शुगर घेतले, आईस क्यूब्स घेतले आणि एक ग्लास चिल्ड मिल्क घेतले। आता आपण याच्या रेसिपीसाठी आपल्याला एखादं ज्युसर लागेल किंवा तुम्ही मिक्सरचं भांडं जर घेणार असाल तर मोठ्या साईजचं जे भांडं असतं तर ते घ्या। त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा चिकू आहेत ते कट करून घालूया। त्यातल्या बिया मी फक्त काढून घेते आणि हे चिकू सालासकट घेते मी, कारण हे आमच्या बागेतलेच ऑर्गॅनिक चिकू आहेत। ह्याला आपण कोणतेही केमिकल्स वापरलेले नाही आहेत, त्यामुळे मी सालासकट घेते। तुम्ही जर मार्केटमधून घेणार असाल तर तुम्ही त्याची सालं जी असतात ती काढून घेतली तरी चालतात। अशा पद्धतीने दोन्ही चिकू इथे बिया काढून मी घेते आणि याच्यापासून साधारण दोन मीडियम साईजचे ग्लास आपलं चिकू शेक तयार होणार आहे। दोन्ही चिकू घेऊन झाले आणि याला चिकू किंवा आंबा आपण जेव्हा घेतो शेक करण्यासाठी तेव्हा त्याला नॅचरल त्याला थिकनेस येतोच ज्यूसला, वेगळं काही करावं लागत नाही आपल्याला। आता त्याच्यामध्ये आपण घालूया पावडर शुगर। ही सुद्धा तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने घाला, नाही घातली तरी चालते कारण चिकू पण बऱ्यापैकी गोड असतो। मी इथे साधारण 2 टीस्पून पावडर शुगर घालून घेतले आणि 1 ग्लास आता मी हे चिल्ड मिल्क घालून घेते आणि त्याच्यामध्ये फक्त आता आईस क्यूब्स घालूया। हे सुद्धा ऑप्शनल आहे, नाही घातले तरी चालतात कारण आपण दूध जे घेतले ते एकदम थंड दूध घेतलं, आईस क्यूब्स तुम्ही अवॉइड केलं तरी चालतात। आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया, थोड्या थोड्या वेळाने फिरवून घ्यायचं आहे। हे मस्त चिकूचा जो ओरिजिनल ब्राउनिश कलर असतो, चॉकलेट कलर, तो या शेकला येतो, तुम्ही बघू शकता। आणि 2 मिनटासाठी आपण हे चांगलं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि इन्स्टंटली आपलं चिकू शेक रेडी होणार आहे, ते मी सर्व करून घेते। तुम्ही पण अशा पद्धतीचं चिकू शेक या गरमीमध्ये नक्की करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला टेस्ट ती मला कमेंट करून कळवा।